आधी पाहूयात. घराबाहेरील उघड्या गटारात पडल्यानं एक 3 वर्षाचा चिमुकला वाहून गेल्याची घटना गोरेगाव येथे घडली आहे. काल रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून बचाव पथक या चिमुकल्याचा शोध घेत आहे. गोरेगावच्या आंबेडकर नगर येथे ही घटना घडली आहे. काल येथे मुसळधार पाऊस सुरू होता, त्यातच या चिमुकल्याच्या घराबाहेरील गटार उघडे होते, त्यातून पावसाचे पाणी मोठ्या प्रवाहाने वाहत होते. दरम्यान हा चिमुकला रात्रीच्या सुमारास खेळताना घराबाहेर आला. यावेळी बाहेर काहीसा अंधार असल्यानं तो चुकून या उघड्या गटारात पडला आणि त्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. घटनास्थळावरील बाजूच्या एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली. त्याद्वारे या चिमुकल्याचा बचाव पथकामार्फत शोध घेण्यात येत आहे. पुढची बातमी पाहूयात. औरंगाबाद मध्ये आयकर विभागानं बुधवारी शहरातील सीबीएसई माध्यमांच्या 4 शाळांवर छापे टाकलेत. एकाच वेळी हे छापे टाकण्यात आलेत. संस्थाचालक आयकर विवरण पत्र भरत नसल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या शाळांची प्रत्येकी वार्षिक उलाढाल 4 ते 5 कोटी रुपयांची असतानाही संस्थाचालक आयकर विवरण पत्र भरत नसल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या 4 पथकांनी हे छापे टाकलेत. या चिकलठाणा परिसरातील PSBA इंग्लिश स्कूल, रॉयल ऑक्सवर्ल्ड स्कूल देवळाई, ऑर्किड इंग्लिश स्कूल आणि ऑयस्टर इंग्लिश स्कूल या शाळांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आयकर विभाग या शाळांच्या कारभारावर लक्ष ठेवून होता अशी माहिती असून अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली आहे.